सातारा शहरामध्ये विसर्जन गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला जे शेवटचे मानाचे 5 गणपती विसर्जन करतात त्यांचं आपापसात थोडासा गैरसमज होता की कुठल्या नंबरला कोणी विसर्जन करावं. त्यामुळं आज या ठिकाणी शाहूपुरी पोल्युशन, सातारा शहर पोल्युशन आणि नगरपालिकेचे अधिकारी यांच्या समक्ष ह्या सगळ्या मंडळांची आम्ही मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगमध्ये सर्व मंडळांनी आपापसात चर्चा करून आणि त्यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांच्या समन्वयानं ते कुणी कुठल्या नंबरवर विसर्जन करायचं याबाबतचं त्यांनी आपापसात सामंजस्यानं विसर्जन कसं करायचं ते मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे जय हिंद आझाद मंडळ गणेश मंडळ आहे ना शनिवार चौकात, ते एक नंबरला विसर्जन करेल. आझाद हिंद गणेश मंडळ 2 नंबरला, गुरुवार तालीम गणेश मंडळ 3 नंबरला, अजिंक्य गणेश मंडळ 4 नंबर आणि जय जवान गणेश मंडळ 5 नंबर असं हे विसर्जन करायचं यांनी ठरवलेलं आहे आपापसात सामंजस्यानं. आणि तो हा त्याच्यावर चांगला तोडगा निघालेला आहे आणि यांचा जो काही गैरसमज जो होता तो पूर्णपणे दूर झालेला आहे, तसं त्यांनी आपल्याला लेखी निवेदन दिलेलं आहे. सर, गणपतीचं काळ आहे, साधारण सातारा शहरामध्ये 350 अधिक मंडळ आहेत, काय त्यांना एक आव्हान करायला पाहिजे? गणपती मंडळांना मी आपल्या मार्फतीनं आव्हान करू इच्छितो की सदरचा गणपती उत्सव जो आहे तो चांगल्या पद्धतीनं आनंदात साजरा करावा. पण त्याबाबत जे काळजी घेण्याची आहे तर आपल्या माध्यमातून मी सर्व मंडळांना आव्हान करतो की त्यांनी डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन साजरा करावं किंवा गणेशोत्सव काळामध्ये जे देखावे आहेत त्या देखाव्यातून कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे देखावे साजरे करावेत. गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी त्यांनी CCTV कॅमेरे त्यांचे जे हे आहेत कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांना तिथं दक्ष राहण्याबाबत हे करावं, CCTV कॅमेरे लावावेत ज्यावेळेला दर्शनासाठी किंवा जे देखावे बघण्यासाठी येतात त्यावेळेला त्यांच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या समवेत राहून तिथं कुठलाही प्रकार अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत त्यांनी दक्ष राहावं. मिरवणुकीच्या वेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं गुलाल उधळणे वगैरे असल्या ज्याच्यातून प्रदूषण निर्माण होईल असं काही कुठले कृत्य करू नये असं मी त्यांना आव्हान करतो. रेकॉर्डवरील गुन्हेगारी आणि जे आपल्याला मिरवणुकी मार्गात किंवा गणेशोत्सव काळात जे आपल्याला जे घातक ठरतील अशा लोकांची यादी तयार करून आम्ही प्रतिबंधक कारवाई त्यांच्यावर सुरू केलेली आहे, काही जणांच्यावर केलेली आहे, काही जणांच्या अजून करत आहे आम्ही. डॉल्बीवरती बंदी नाही आहे, मात्र आवाजाची मर्यादा आणि जर आवाजाची मर्यादाचं उल्लंघन केलं तर त्याच्यावरती कारवाई काय होईल, जप्त वेळ केली जाईल? आवाजाची मर्यादा उल्लंघन केलं दोन्ही प्रदूषणांनुसार तर त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल करू. गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळेला जे मानाचे 5 गणपती आहेत ते विसर्जन झाल्यानंतर त्यांचा जो वाद आहे तो गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे, तो सामंजस्याने इथं मिटलेला आहे आणि ते विसर्जन झाल्यानंतर आपल्या शहराचं जे आराध्य दैवत आहे शंकर पार्वती गणपती म्हणून ते सगळ्यात शेवटी विसर्जन होऊन आपल्या ह्या विसर्जनाची सांगता होईल.